आपल्यापैकी सगळ्यांना मोदीजींनी काय केलंय माहिती आहे, सगळ्यांचं समर्थनही मोदीजींना आहे। पण मतदानाच्या दिवशी मी नाही गेलो तर चालतं असं देखील अनेकांना वाटतं, खूप लोकांना वाटतं 400 पार होणारच आहे, तर मी मतदान केलं नाही तरी काय होणार आहे। बंधू भगिनींनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, लोकशाहीमध्ये मतदानाचा अधिकार हा पवित्र अधिकार आहे, आणि त्याच व्यक्तीला आपली समस्या मांडण्याचा आणि बोटं दाखवण्याचा नैतिक अधिकार आहे जो मतदान करतो। जो मतदान करत नाही आणि घरी बसून गप्पा मारतो त्याला तो नैतिक अधिकार नाहीच आहे। अरे, ही देशसेवा आहे, मतदानाला जाणं ही देखील एक देशसेवा आहे, कारण तुमच्या मतदानातनं देशामध्ये एक कर्तव्यगार सरकार या ठिकाणी तयार होतं। आणि म्हणून येत्या 13 तारखेला सगळे मतदानाला जा, कमळाचं बटन दाबा। तुम्ही कमळाचं बटन दाबलं की तुमचं वोट मुरली अण्णा मोहोळ यांना मिळेल, पण तुमचा आशीर्वाद मोदीजींना मिळेल, आणि तुमचा आशीर्वाद घेऊन मोदीजी एक मजबूत भारत तयार करतील। त्याकरता तुमचा आशीर्वाद द्या।